हॅलो फ्रेंड, मी सीमा. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला चिंचेचे पन्हे कसे करायचे हे दाखवणार आहे. पित्त झालं असेल, मळमळ होत असेल किंवा उन्हाळा लागत असेल तर हे चिंचेचं पन्हं खूप उपयोगी होतं. तसेच हे शक्तिवर्धक आणि याने पचनक्रियाही सुधारते. तर आपण करूया सुरुवात पन्हे बनवायला. तर फ्रेंड बघा, मी एक वाटी चिंच घेतली आहे, त्यात पाणी घालायचं आहे, त्याची बी वगैरे काढून घेतली आहे आणि यात आपण साधारण 1.5 ते 2 तास आपण हिला भिजत ठेवायची आहे. यात आपल्याला गरम पाणी किंवा उकळून पाणी घालायचं नाही आहे, आपण नॉर्मलच पाणी घालायचं आहे कारण आपल्याला चिंचेचं पण बनवायचं आहे, चटणी करायची नाही. त्यामुळे चिंच उकळून घेतली तर तिचा रंग बदलतो, म्हणून आपण नॉर्मल पाणी घातले. आता याला भिजत ठेवूया. साधारणतः 2 तासानंतर बघा फ्रेंड की अशी भिजून जाते पूर्णपणे. मी दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केली होती कारण आपण चिंचेचं डबल पाणी घेतलंय. आता तिला हाताने मॅश करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि तिचा गर काढून घ्यायचा आहे. बघा, हाताने छान कुसकरून घ्यायची आहे. आता हा पल्प सगळा गाळून घ्यायचा आहे, गाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. बघा फ्रेंड, हा गर मी व्यवस्थित गाळून घेतला आहे. यात आपण आपल्याला आता एक वाटी गूळ घालायचा आहे. हा गूळ मी सुरीच्या सहाय्याने बारीक कापून घेतला आहे कारण म्हणजे तो फटकन विरघळतो. आपण एक वाटी चिंचेला एक वाटी गूळ घेतलाय. बघा, आता मिक्स करून घेऊया. शक्यतो मिक्सरला काढायचं नाही कारण याचा रंग चेंज होऊन जातो. कैरीचं असो किंवा चिंचेचं पण असो, ते डायरेक्ट करायचं मिक्सरला किंवा गरम उकळून घ्यायचं नाही आणि त्याचा रंग चेंज होत नाही. बघा फ्रेंड, गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि आपण जे हे मिश्रण बनवलंय ते आपण हवाबंद काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हे मिश्रण आपलं 15 ते 20 दिवस, 2-3 आठवडे आरामात राहतं, याला काहीही होत नाही आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही यूज करू शकता. हे पण तयार करताना आपण हा तयार केलेला चिंचेचा गर 2-3 चमचे ग्लासात ओतायचा आहे आणि त्यावर ह्या भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आहे. 1/4 चमचा जिऱ्याची पूड घालायची आहे. चिमूटभर मीठ घालायचे. आणि त्यावरून आता थंड पाणी घालायचे. एकदा ढवळून घ्यायचे. झालं आपलं चिंचेचं पण तयार. सोपी पद्धत आहे पण चवीला खूप टेस्टी आहे, अगदी चटपटीत लागतं, त्याला मुलंही आवडीने पितात. बघा फ्रेंड, 2-3 आठवडे तुम्ही आरामात फ्रीजमध्ये असं स्टोअर करून ठेवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.